आणि ते बाळंभरती ते जीवबाई त्यांचे आई वडील तिथे आणि वैदिक घराणं त्यांचे हे सगळे मुंजी झाली आणि तो फार म्हणजे हे होता होते ते पद्माल महाराज समर्थांच्या सारखे खोडकर महाराजांच्या सारखे खोडकर खोडकर नाही भ्रात्य 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 म्हणजे खूप म्हणजे हे करणार आहे मस्ती मस्ती तसे गावामध्ये कोणाचे काय बोडले कोणाचे काय बोडले कोणाच्या घरात म्हणजे शेतातले शेंगा काढून आणले सबरे काढून आणले ते मित्रांच्या बरोबर खूप हे करायचं तेव्हा त्यांचे वडील गावातल्या लोकांचे सारखे तक्रार तुमचा अनंत असा केला तुमचा अनंत असा केला वडील एक दिवस खूप सळा सळा बसून घेऊन सांगितले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं त्या क्षणापासून त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळीच विचारधारा सुरू झाली आणि त्याच्या आधी त्यांना असे वाटते की अशा स्वभावाचा म्हणजे सवय असलेला जगून तरी काय म्हणून ते कोणाचं या तळ्यामध्ये भरून भरून जाऊ असे या तळ्यामध्ये उडी टाकायला गेले आणि त्यावेळी त्यांना 12 वर्ष 9-10 वर्ष कोणीतरी खेचून आणले आणि परत गेले परत जाऊन परत उडी मारण्याची परत त्यांना म्हणजे कोणीतरी तेव्हा ते अनकॉन्शियस पडल्यासारखे झाले थोड्या वेळेस त्यांना म्हणजे त्यांना काही म्हणजे बाहेरचं प्रज्ञा शून्य झाले तेव्हा त्यांना दुष्काळ गाव आहे ते धोंडोपंत तिथे जाऊन तू वेदात मेळस गेला आणि त्यांनी तिथे वेदात 3 वर्षामध्ये ऋग्वेद अध्ययन करून मग मुरुंदला गेले ते शास्त्रात जीवनाची अशी दिशा बदलण्याचे जे काही असे हे आहेत टर्निंग पॉईंट आपल्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट नाही आहे जायचंच जायचं आणि नंतर ते शास्त्राध्ययन केले शास्त्राध्ययनाचं फलश्रुती काय आहे वैराग्य शास्त्राध्ययन केल्यानंतर वैराग्य जर नाही आले शास्त्राध्ययन केलं तर काही उपयोग नाही शास्त्र काय सांगतं प्रपंच म्हणजे त्याच्यामध्ये सुख नाही मिथ्या आहे भगवंताच्या मागे लागायला पाहिजे असे शास्त्र मग शास्त्राध्ययन करून सुद्धा ते मागे नाही लागले म्हणजे काय मग त्यांनी इथे हे आहे ते बळधरीजवळ इथे ते तपश्चर्य करायला गेले इथे त्यांनी 9 महिने ते तपश्चर्य केलं त्यांना दुष्काळ झालं की इथे नको तू वेंतापूरला जा वेंतापूरला गेले तिथे खर्चात तपश्चर्य केलं तेव्हा त्यांना परत दुष्काळ झाले की काही तरुण पाय नाही तू उत्तर भारतला जा तिथे सत्व वाचवा तुमचे उत्तर भारत करेल